की कुठलीही गोष्ट ही कधी एका माणसावर केव्हाही शक्य नसते. तुम्ही गाड्या हजारो महाराष्ट्रात सुरू करू शकता, ते चालवण्याची मानसिकता जी महत्वाची सगळ्यात आहे ते या देवरुख मसळ गाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आता जस्ट मसळच्या बस स्टँड मधला आपण आता चांगल्या प्रकारे शूट केलेला आहे. ऍक्च्युअली आता शूट नाही म्हणता येणार, पण हे जे देवस्थानाचं बस स्टँड आहे तर त्या बस स्टँडमध्ये ज्या काही सेवा सुविधांचा अभाव असेल तर तो आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांमधून लाईव्ह आपण फीडबॅक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे हे बस स्टँड लवकरात लवकर रिनोव्हेट व्हावं, चांगलं व्हावं ही आपल्या सर्वांची इच्छा तर आहे. आता आपल्यासोबत मी ज्या व्यक्तींसोबत काल मी प्रवास केला आणि ज्यांनी फार आग्रह केला की रोहित तू देवरुखला ये आणि आपण मसोड गाडीने प्लॅन करू आणि जाऊ, तर ते योगेश फाटक सर आहेत. तर ते स्वतः देवरुखला राहतात आणि देवरुखमध्ये ज्या काही घडामोडी असतील, मग ते नवीन गाडी चालू असू करणं असो, त्या गाडीला सजवणं असो, तर ते लीड करतो म्हणण्यापेक्षा त्यांच्या अखत्यारीमध्ये त्यांनी जे निखिल सर आहेत तिकडचे, तर ते सगळी टीम म्हणून ते टीमवर्क म्हणून काम करतात. आणि आज इकडे त्यांचं काही काम नसताना, माझंसुद्धा काही काम नसताना, त्या गाडीच्या प्रेमापोटी आज ते मला घेऊन आलेत. आणि सोबत इकडे मसवडलाच राहणारा संकेत आहे आणि ढोबळे सर आहे तिकडे. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेण्याच्या आधी मी एक पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो की त्यांनी ही गाडी सुरू करण्याच्या आधीच एज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी एक प्लॅन केली होती. बेसिकली या गाडीचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं असो, ती गाडी मग कराडला आली, मलकापूरला आली, शेडगेवाडीला आली, मसवडला किती वाजता आली, गाडीत किती प्रवासी आहे, हे जे प्लॅनिंग आहे ना, हे प्लॅनिंग ते कसं करतात, तर ते आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी योगेश सरांचं खूप खूप स्वागत करतो की आणि त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला आज या मसवड गाडीने येण्याची संधी दिली. आणि खरंच एक मला बरीच जण लोक रिकमेंड करत असतात, रोहित ह्या गाडीने प्रवास कर, त्या गाडीने प्रवास कर, आणि कालचा दिवस माझा सार्थकी झाला आणि ते मी लाईव्ह अनुभवलं. त्या गाडीला असणारे जे चालक असतील, वाहक असतील, ते कोणत्या आत्मीयतेने, कोणत्या पोटतिडकीने काम करतात हे मी स्वतः लाईव्ह मी पाहिलेलं आहे. पण हे मी माझ्या प्रेक्षकांना तर सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्ही ऑनफील्ड त्या गाडीसाठी झटत आहात, काम करत आहात, तर तुम्ही ह्या गाडीबद्दल, ह्या रूटबद्दल, स्पेशली देवरुख मसवडबद्दल काय सांगाल? नमस्कार, योगेश फाटक देवरुख. खरं तर एस टी प्रेमी म्हणून काम करत असताना बऱ्याच ठिकाणी विविध भागात महाराष्ट्रात जाणारे विविध लोक मार्लेश्वर भागात येतात आणि हे लोक मार्लेश्वर भागात येत असताना या मार्लेश्वरची काही जे काही भक्तिभावाचे संबंध असतील, जे काही संबंध असतील, ते म्हसोड या भागाशी खूप प्रमाणात येत होते. आमच्या मनात कराड भागात देवरुखला हा भाग जवळ असून सुद्धा एकही डायरेक्ट गाडी नाही हा विचार खूप दिवस घोळत होता. देवरुखचे एस टी प्रेमी एकत्र आल्यानंतर जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आमच्या मनात गोंदवली म्हसवड हा पहिल्यांदा मार्ग मनात आला, कारण या भागातनं जाणारी एकही ना रत्नागिरी जिल्ह्यात गाडी आहे ना अन्य कोणी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मग टिपिकल रूटवर जाण्याच्याऐवजी आपण काहीतरी वेगळा रूट सुरू करूया, गोंदवली तर गाडी रत्नागिरी डेपोची सुरू होते, लोकांना कळायच्या बंद होते, मग अशा वेळेला देवरुखवरूनच आपण डायरेक्ट गाडी का सुरू करू नये या विचाराने मी आणि निखिल सर आम्ही दोघांनी ट्राय केला. मी तर असं म्हणेन की मी त्या गाडीसाठी फक्त ज्या काही बाकीच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या ह्याच्यासाठी निखिल सरांना मदत केली, पण निखिल सरांचा मसवडच्या भागाशी असलेला पूर्वीपासूनचा जो जनसंपर्क होता तो आम्हाला त्या गाडीसाठी उपयोगी पडला. आणि अर्थात मी जसं नेहमी म्हणतो तसं की कुठलीही गोष्ट ही कधीही एका माणसावर केव्हाही शक्य नसते. तुम्ही गाड्या हजारो महाराष्ट्रात सुरू करू शकता, ते चालवण्याची मानसिकता जी महत्त्वाची सगळ्यात आहे ते या देवरुख मसळ गाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य मी अशासाठी म्हणतो की एस टीमध्ये एस टी चालावी आणि ती एस टी चालावी या दृष्टीने काम करणं ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन्ही गोष्टी, एक प्रशासन आणि दुसरे चालक वाहक, हे या सगळ्यातला महत्त्वाचा दुवा. आणि आम्ही स्वतःला सुदैवी मानतो की देवरुख मसळ गाडी चालावी म्हणून थोडक्यात आपल्या स्वतःच्या घरी जाऊन मीठ भाकर खाण्याची सहज सोय असताना सुद्धा आम्हाला ही गाडी, तुम्ही तुमचं काही तिकडे गाव नाही, आजोळ नाही, पणजोळ नाही, सासुरवाड नाही, माहेर नाही, अशा याच्यात सुद्धा तुम्ही केवळ तिकडच्या जाणाऱ्या भाविकांना मार्लेश्वर जवळ पडावं, मार्लेश्वरच्या लोकांना मसवड जे काही त्यांचे जे काही इकडे त्यांचे कने रिलेशन आहेत इकडच्या लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना सोयीचं पडावं म्हणून तुम्ही गाडी सुरू करताय. म्हणून सलग आठवडा आठवडा ऑफ टू ऑफ ड्युटी करणारे चालक वाहक आम्हाला या गाडीला भेटले आणि ते आज चालक वाहक स्वतःच्या शारीरिक कष्टाची सुद्धा पर्वा न करता
ही संपूर्ण गाडी आपल्या जीवावर चालवते, अर्थात हे बोलणं इतर गाड्यांच्या पेक्षा सुद्धा या गाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की एसटीने आज VTS प्रणाली सुरू केलेली आहे. कुठली गाडी कुठे आहे हे एसटीला VTS प्रणालीद्वारे कळतं. पण ह्या गाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की हिला GTS म्हणजे हिला थोडक्यात जनसंपर्क प्रणाली हा तिचा सर्वात मोठा भाग आहे. या गाडीला जेव्हा म्हसवड देवरुख एसटी प्रेमी असा ग्रुप निर्माण झाला तेव्हा तिथून येणारे जे कोणी प्रवासी असतील ते गाडीची प्रत्येक ठिकाणी अपडेट दिली जाते आणि ही अपडेट पुढच्या प्रवास करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो. आज मी जरी देवरुखात असलो तरी या ग्रुपवरनं मला कळतं या गाडी आज कुठे आहे किंवा कुठून कुठे जाणार आहे, कुठल्या वेळात कुठे जाईल. आणि मी मला जरी एखाद्याचा विचारणा झाली बा ह्या मला अशाशा रूटला जायचं गाडीने जायचं तर मी पटकन म्हसवड देवरुख एसटी प्रेमी ग्रुप उघडतो आणि त्याला सांगतो गाडी अशीशी निघाले, इथून इथे तुला गाडी नक्की कराडला मिळून जाईल, गाडी तुला ही मिळून जाईल. म्हणूनच मी म्हटलं तसं की या रूटवरती फिक्स गाडी आणि फिक्स चालक वाहक ही आमची सर्वात मोठी मागणी. आमच्या आगार प्रमुख आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी मान्य केली आणि आमच्या ह्या प्रयत्नांना रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी सुद्धा साथ दिले. आज कोरोनाच्या काळात एसटी थोडीशी चटपटत असताना आज गाडी ही थोडीशी आमची किंचित एसटीचं शेवटी कसं आहे सगळी सोंग आणता येतात, पैशाची सोंग आणता येत नाही. एसटी ही केवळ प्रवाशांनी मागणी करून नाही तर तिला भारमानही मिळालं पाहिजे. आज म्हसवड देवरुख गाडी थोडी किंचित भारमानाकडे कमी जास्त होते पण आज ना उद्या हे सगळं कोरोनाचं सावट या सिद्धनाथाच्या कृपेने लवकरात लवकर बाजूला होईल आणि देवरुख टू म्हसवड ही जी गाडी आहे म्हणजे माणदेशापासून मार्लेश्वरला, कारण आम्हालाही जेव्हा आम्ही काही इतर गाड्यांचं उद्घाटन केलं तेव्हा काही जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलं की तुम्ही देवरुख म्हसवड गाडी सुरू केली, तुम्हाला इथला सर्वात मोठा एक आलेला भक्तिभावाचा संबंध माहिती नाही आहे की मार्लेश्वरच्या यात्रेत म्हसवडच्या देवस्थानला अग्रपूजेचा मान आहे आणि ती लोकां मुद्दामून मार्लेश्वरच्या जो मकर संक्रांतीला जो मोठा विवाह सोहळा होतो त्याच्यासाठी या इथल्या म्हसवड देवस्थानला महत्त्व आहे. अर्थात आमची इच्छा मार्लेश्वराची कृपा सिद्धनाथाची कृपा ही एसटी नक्की कायमस्वरूपी चालेल आणि ती चालावी अशीच मार्लेश्वर चरणी आणि सिद्धनाथ चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत म्हसवडचे म्हसवडमध्ये राहणारे खुद्द संकेत राजगे आहेत, ते सुद्धा एसटी प्रेमी आहेत आणि ढोबळे काकासुद्धा आहेत. त्यामुळे मी संकेतला पहिल्यांदा विचारतो की असं का वाटलं की एसटीवरती प्रेम करावं आणि त्यानंतर माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही जी देवरुख म्हसवडची गाडी चालू केलेली आहे त्या गाडीच्या प्रचारासाठी आणि काय कशा प्रकारे, म्हणजे मी आता स्वतः तर पाहिलेलंच आहे, लाईव्ह पाहिलेलं आहे की गाडी आल्यापासून तुम्ही त्या गाडीच्या प्रचाराचं लाईव्ह लोकेशन हे सगळं तुम्ही अपडेट देत असतात, तर आणि ही गाडी कशा प्रकारे चालते हे सुद्धा मी पाहिलेलं आहे. मग असं काय तुम्हाला वाटतं की लोकांमधून जेव्हा ही गाडीचा प्रचारण प्रसार होतो तेव्हा का हे गरजेचं आहे, आज एसटीच्या चांगल्या वाटचालीसाठी असेल, ती एसटीचा रूट टिकण्यासाठी हा जनसंपर्कामधून होणारा जो PR आहे, जी प्रवासी वर्गातून होणारा जो प्रचारण प्रसार आहे तो तुला का महत्त्वाचा वाटतो, तुझा अनुभव काय, तू इतके वर्ष म्हसवडमध्ये आहे तू कोणत्या लेवलवरती कशा प्रकारे तू हा एसटीचा प्रचारण प्रसार करतोस? इथून म्हसवडून कॅडला किंवा वडूसला सकाळी दुपारी गाडीच नाही आहे, बरोबर एकही नाही आहे, बरोबर डेव्हिड डेपोजी. तर आम्हाला वाटलं की हे डेपोजी चालू केलं तर चालू शकेल चांगलं, बरोबर. म्हणून आम्ही हे केलं, निखिल सरांनाही बोलून सांगितलं सर योगेशांना गाडी झाली चालू. फक्त विषय हा झाला की गाडी चालू झाली लॉकडाऊन झालं, पुढच्या चांगला केलं होता फक्त आता काही झालं लॉकडाऊन कोरोनामुळे गाडी म्हणजे कॅशमध्ये थोडी खाली वर होते, कधी 9 आणते कधी 7 आणते. गाडी चालावी ही आमचे इथले लोक कोकणात सुद्धा जास्त आहेत आणि इकडचे लोक म्हसवडले जास्त, कोकणातले लोक म्हसवडले गाडीच नाही आहे. तेव्हा आम्हाला वाटलं की ही गाडी चालू करून म्हणजे सगळ्यांची सोयी होईल, सोयीस्कर होईल. तेव्हा आम्ही या गाडीचा प्रचार पेपरलाही सगळीकडे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला सगळे देवरुख म्हसवड व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यालाच गाडीचं लाईव्ह लोकेशन हे सगळं समजतं, गाडीचं कोणती गाडी आज निघाली, गाड्या नंबर, कोण चालक ओळख आहेत, त्यांचे मोबाईल नंबर सगळं त्या गाडी ग्रुपला म्हणजे लाईव्ह केलं जातं. ही गाडी प्रवाशातून ह्या गाडीला जास्त मागणी आहे. फक्त गाडीचं कसं आहे की देवडे वडूस वगैरे गाडीला प्रॉब्लेम आला, त्यामुळे फक्त गाडीचं हे होतं म्हणजे हलवून डायमंड हलतं,
गाडी जर चालू झाल्यापासून कंटिन्यू वाढेल, एकही दिवस बंद नाही आहे. बरोबर. किंवा एकही दिवस अशी गाडी चालक वा किंवा गाडी बंद ठेवली असं काही नाही. काही लोक तीन तीन दिवस सलग ड्युटी केलेली आहे, आता काही लोक एक आठवडा कंटिन्यू ड्युटी आहे. ह्या गाडीची मागणी जास्त आहे, ही गाडी बंद होऊ नये हीच इच्छा आहे एवढंच. असं आणि कालपासून मी पाहतोय म्हणजे तुझी आणि माझी भेट तशी पहिल्यांदाच आहे, पण ते बोलतात ना आपण आपल्यासारखी जर का लोक मिळाली तर तो आनंद द्विगुणित होतो आणि त्यासारखं सुख नसतं. तसं मला सुद्धा तुम्हाला भेटून, स्पेशली तुला भेटून मला खूप आनंद झालेला आहे, कारण की मी जसं माझ्या भागामध्ये एस टीसाठी करत असतो अगदी तसंच तुम्हीसुद्धा तुम्ही या तुमच्या भागात एस टीसाठी करताय. चालकांशी ओळख असेल, त्यांचे संपर्क क्रमांक असतील, शिवाय या ह्याच देवरुख मसूरचं गाडीबद्दल मी माझ्या प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही ती गाडी चालावी यासाठी देवळामध्ये त्यांची राहण्याची झोपण्याची व्यवस्था केली हे फार कौतुकास्पद आहे. जर का एखाद्या चुकून त्या गाडीला जर का नौका चालक आला तर त्यांना असिस्ट करणं, ती गाडी देवळापर्यंत नेणं हे सगळं तुम्ही करताना हे फार कौतुकास्पद आहे. आणि ह्याचं जे हे प्रेरणा आहे हे महाराष्ट्रातल्या इतर प्रवाशांनी इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे आणि हे खूप तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. तर डोबळे साहेब तुम्ही काय सांगाल, तुम्ही सुद्धा बरीच वर्ष एस टीमध्ये नसून सुद्धा एस टीसाठी करताय, बरेच टायमिंग तुम्हाला माहीत आहेत. बंद झालेले जे टायमिंग आहेत बेसिकली दहिवडीमधून मसवडमधून ते चालू होण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, काय तुमचा अनुभव आहे, काय तुम्ही प्रेक्षकांना सांगाल? आमच्या अपेक्षा की आता इथून जर खाजगी गाड्या लक्झरी जर 10-12 चालत असल्या, आपली मसूड मुंबई सिल्पर सेट जर संध्याकाळी 7:30-8 चालू केली तर ते प्रवाशांची सोय होणार आहे. खाजगी लोक 800-1200 रुपये भाडं घेतात, एस टीला 490-95 रुपये तिकीट आहे. तर ही जर एस टीला आपल्या प्रवाशी वाढला गेला तर हे प्रवाशांचा आणि एस टीचाही फायदा आहे, प्रवाशांबरोबर एस टीचाही फायदा आहे. कारण बाहेरच्या लोकांना 800-1200 रुपये देऊन परवडत नाही खाजगी ट्रॅव्हल्सला जायला. तर आमची एक अपेक्षा की मसूड मुंबई संध्याकाळी सिल्पर सिटी जर सोडली डे आणि नाईटला तर एक नंबर गाडी चालणार. तर जस्ट आता मसवड बसस्टँडचं सुद्धा शूट झालेलं आहे आणि मसवड बसस्टँड नेमकं कसं आहे, त्यातल्या समस्या काय आहेत, इकडचे जे एस टी प्रेमी आहेत त्यांच्यासोबत सगळी बातचीत केलेली आहे. आणि आता मी माझा लवकरच पुढचा प्रवास सुरू करतो, सोबतच योगेश सर आहेत, आता ते सुद्धा पंढरपूरला जाऊन तिथून पुढे त्यांची लातूर कनेक्टिंग गाडी पकडण्याचा विचार आहे. मी माझा पुढचा दिशेला मी प्रवास करतो आहे, पण पंढरपूर जसं 4 दिवस बंद आहे त्यामुळे जवळजवळ 2-1 तास झालेत गाडी गेलेली नाही आहे, त्यामुळे आता पुढच्या दिशा काय ठरवायची, कोणती गाडी पकडायची ते आता बघूया, तुम्हाला लवकरच अपडेट मी देतो. आता जस्ट मी सिद्धनाथाचं जे मंदिर आहे तिकडं आलेलो आहे आणि ही पाठी पूर्ण पार्किंग स्पेस आहे, पलीकडे नदी आहे आणि हा रथ आहे. हा जो रथ आहे तो आता लॉकडाऊननंतर आता चालू झाला आहे आणि विशेष म्हणजे की इथं ही जी देवरुख मसवड गाडी आहे त्या पहिल्या गाडीची ही पूजा आहे या रथाच्या समोर आणि मंदिराच्या समोर केली गेली होती. म्हणजे ती गाडी चालू करण्यासाठी किती इकडच्या एस टी प्रेमींनी किती भक्तिभावांनी त्यांनी प्रयत्न केलेले हे प्रयत्न दिसून येतात आणि मी स्वतः हे जागा पाहायला आलो त्यामुळे म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं. तर आता इथं आल्यानंतर मला माहीत पडतंय की सिद्धनाथचं जे देवस्थान आहे तर देवरुख मसवड गाडी ही इथं पहिल्यांदा आणली होती आणि पाठीमागे आपण पाहतो की हा रथ आहे. तर इथं गाडी तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी लॉकडाऊनच्या आधी पूजेला आणली होती तर तुमचा अनुभव काय सांगाल, का ही गाडी आणली होती, काय या गाडीविषयी इतकी श्रद्धा आहे? अपेक्षा होती की नाथाच्या पहिल्या फेरीला गाडी आली ही नाथाच्या दर्शनाला न्यावावी आणि कायमस्वरूप चालावी ही अपेक्षा होती आमची. देवरुख पूजा देवरुख मसूर गाडीचं उद्घाटन हरिभाऊ पूजारी यांच्या हस्ते करण्यात आलं, चेअरमन ट्रस्ट मंदिराचे. गाडी लॉकडाऊनच्या आधी आली त्यावेळी सुद्धा आणि लॉकडाऊन चालते त्यावेळी सुद्धा तिथंच पूजन केलं त्या गाडीचं. त्या गाडीला सिद्धांताचा आशीर्वाद आहे, ती गाडी चालणार, लोकांनी त्याला साथ द्यायची. आणि इकडे फाटक सर मानदेशातल्या चांगल्या पेरूचा आस्वाद घेताना सर पेरू इथं पडायला लागते.